आधुनिक सावित्री तिच्या सत्यवानाला दीर्घायुष्य लाभावं म्हणून वटपौर्णिमेला वडाची पूजा करताना पाहायला मिळते. पण हीच सावित्री पुढचे 7 जन्म मला मिळावी, तिला दीर्घायुष्य मिळावं म्हणून कोणी पुरुष वडाची पूजा करताना दिसत नाहीत. पण पिंपरी चिंचवडमध्ये काही सत्यवानांनी सावित्रीसाठी वडाची पूजा केली आहे. हे दृश्य पाहिल्यावर तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटत असेल, पण पाहताय ते खरं सुद्धा आहे. पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरात सत्यवान सावित्रीसाठी वडाची पूजा करताना पाहायला मिळालेत. मानव हक्क समितीच्या वतीने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय, त्यामुळे सावित्री ऐवजी सांगवीमध्ये अनेक सत्यवान वडाची पूजा करताना दिसलेत. प्रत्येक महिला आपल्या पतीला वटवृक्षाप्रमाणे आयुष्य लाभावं आणि 7 जन्मी तोच नवरा मिळावा यासाठी वटसावित्रीची पूजा करते. या यंत्रयुगामध्ये स्त्री पुरुष समानता असं म्हणताना देखील स्त्रियांप्रमाणेच हा सण पुरुषांनी प्रत्येक जन्मी 30 पत्नी लाभावी, तिलाही दीर्घायुष्य लाभावं यासाठी आम्हीही वटवृक्षाला 7 फेरे मारून सूत बांधून आज ही पूजा केल्याचं पुरुष सांगतायत. पुरुषांनीच म्हणजे कशासाठी हक्क गाजवायचा, स्त्रियांना सुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या सासऱ्याचं काम मी हलकं केलं याच्यामध्ये, की 7 वर्षे प्रत्येक वेळी मुलीला स्थळ बघायचं काय काम काय ठेवलं नाही. आणि आत्तापर्यंत जे तिने समजावून जे घेतलेलं आहे, यापुढे दुसऱ्या जन्मामध्ये परत दुसरी बायको करून परत तिला सगळं समजवण्यात माझं आयुष्य जायचं, त्याच्यापेक्षा ही संकल्पना अतिशय चांगली आहे. आणि 7 जन्म मी मनापासून तिला पत्नी म्हणून स्वीकारायचं मी आज शपथ घेतलेली आहे. वास्तविक पाहता वटपौर्णिमा हा महिलांचा सण, पण स्त्री पुरुष समानतेच्या काळात स्त्रियांना समानतेचा दर्जा देण्याच्या उद्देशाने पुरुषांनी वडाची पूजा केली तर काय नवल. आम्ही सावित्रीच्या लेकी आज पुरुषांनी वाजत गाजत आमच्यासाठी 7 जन्म हीच पत्नी मिळावी म्हणून जो उपक्रम राबवला आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे. असेच त्यांनी आमच्या पाठीशी सदैव राहावे आणि समाजामध्ये स्त्रीला जे समानता म्हणतात ती मिळवून देण्याचा प्रयत्न करावा एवढेच माझे. या उपक्रमाचं महिलांनी सुद्धा कौतुक केलंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.